उद्योस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी साहेब श्री अंबा माता की जय तर उद्या आहे नवरात्रातील आठवी माळ आपण जिला महाअष्टमी देखील म्हणतो उद्याच्या दिवशी आपल्याला घरच्या घरी होम कसा करायचा आहे होम करण्याची संपूर्ण विधी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यासोबतच होममध्ये दे देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अशी कोणती एक वस्तू तुम्हाला टाकायची आहे आणि त्यासोबतच जर तुम्ही दुर्गा सप्तशुद्धीचे पाठ केलेले असतील आणि अष्टमीच्या दिवशी तुमचे चौदा पाठ पूर्ण होत असतील तर त्याची सांगता कशा प्रकारे करायची आहे याविषयीची माहिती पण मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर बघा बघता बघता नवरात्रीचे दिवस आता संपत आलेले आहेत उद्याच्या दिवशी म्हणजे आठव्या माळेला महाअष्टमी आपण साजरी करत असतो आपल्या देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरच्या घरी हवन करून त्यासोबतच कन्यापूजन करून देवीचे कृपाशीर्वाद मिळवत असतो कन्यापूजन कसं करावं याविषयीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघावा तर नवरात्रामध्ये घटस्थापना झाल्यानंतर संकल्पयुक्त दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींचे पाठ हे पूर्ण होतील उद्याच्या दिवशी चौदा पाठ पूर्ण होतील तर ज्यांचे तेरा पाठ झालेले आहेत त्यांनी हवनात्मक एक पाठ करायचा आहे म्हणजे हवन करत असताना एका पाठाचं पठण करायचं आहे आता ज्या माझ्या मैत्रिणींनी दुर्गा सप्तशदीच्या एक पाच सात अशा पाठाचा संकल्प केला होता अजूनही त्यांचे पाठ पूर्ण झालेले नसतील तर त्यांनी उद्याच्या दिवशी एक हावनात्मक पाठ करावा त्यामुळे देवीचे कृपाशीर्वाद लाभतील कारण हवनाचं किती महत्त्व आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे घरामध्ये असलेली सगळी नकारात्मकता दूर होते वास्तुदोष नाहीसे होतात आणि आपल्या देवीचे कृपाशीर्वाद आपल्याला मिळतात कारण ही देवीला प्रसन्न करून घेण्यासाठीची उच्च कोटीची सेवा आहे आता ज्यांचे पाठ सुरू आहेत पण मध्येच काही अडचण आलेली आहे आले जसं की मासिक धर्म आलेला असेल तर त्यांनी तेवढे दिवस स्किप करायचे आहेत नवरात्रीच्या पुढे ही सेवा केली तरीही चालेल दुर्गा सप्तशदीचे पाठ केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी हवन हा करावाच लागतो त्यामुळे अष्टमीच्या दिवशी तुम्ही हवन केलेला असेल तरी तुमचे पाठ पूर्ण झालेले नसतील तर पुढे ही सेवा तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हवन करून मग त्याचं उद्यापन किंवा सांगता करावी लागते आणि ज्यांचे उद्याच्या दिवशी म्हणजेच अष्टमीच्या दिवशी शेवटचा पाठ असेल किंवा जे एकच पाठ करणार आहेत त्यांनी उद्याच्या दिवशी पाठात्मक हवन करावं आणि कृ देवीचे कृपा आशीर्वाद मिळवावेत आणि दुसऱ्या दिवशी दुर्गा सप्तशतीच्या पाठाची सांगता करावी म्हणजेच उद्यापन करावं उद्यापन कसं करावं यावरचा व्हिडिओ आहे तरी देखील मी तुमच्यासोबत शेअर करते की एक तुम्हाला कुमारिका घरी बोलवायची आहे आणि कुमारिकेचं पूजन करायचं आहे नवमीच्या दिवशी आणि म्हणजे ज्या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ पूर्ण केलेत म्हणजे तुमचे एक पाठ असेल एक पाठ तुम्ही केलेला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचं उद्यापन करायचं असतं चौदा पाठ केलेले असतील तर चौदा पाठ पूर्ण झाले की त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन करायचं असतं उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला एक कुमारिका मुलगी आणि एक स्त्री घरी बोलावून त्यांचा मान सन्मान करायचं असतं तुमचं संकल्पित दुर्गा सप्तशदीचे पाठ पूर्ण झालेले असतील त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे उद्यापन करावंच लागतं आणि त्या दिवशी आपण पूर्णाचे दिवे बनवून ग्रंथाची देवीची आरती करत असतो तर उद्या घटाची देवीची पूर्णाचे दिवे बनवून आरती करायची आहे पूर्णावर्णाचा नैवेद्य तयार करून देवीला तो दाखवायचा आहे देवीचे देखील नऊ दिवस उपवास असतात त्यामुळे हा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर एक कुमारिका मुलगी आणि एक सवाष्ण स्त्री बोलवायची आहे आणि त्यांना पूर्णावर्णाचं जेवण खायला द्यायचं आहे त्यांचा मानसन्मान करायचा आहे कुमारिकेचं पूजन करायचं आहे ही, ही कुमारिका तुमच्या घरची असली तरी चालते पण ती दहा वर्षाच्या आतली असावी कन्यापूजन कसं करावं वा यावरचा डिटेल व्हिडिओ मी कालच शेअर केलेला आहे तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघावा आणि तुमच्या घरी जर छोटी मुलगी नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही बाहेरून एक मुलगी बोलवायची आहे आणि तिच्यासोबत तिच्या आईला पण बोलवायचं म्हणजे दोघींचाही मान सन्मान तुमच्या हातून घडेल का मुलीला तुम्हाला यथाशक्ती भेटवस्तू द्यायची आहे आणि त्यासोबतच तुम्हाला स्त्रीचं सुद्धा मानसन्मान करायचं आहे आणि असं नाही की तुम्ही साडी वगैरेच घ्यावी असं काही नाही खन अनारळाने सुद्धा तिची ओटी तुम्ही भरू शकता शृंगाराचं साहित्य ज्यामध्ये बांगड्या मेहंदीचा कोण जे जे आपण सवाष्ण स्त्रीला देतो देवीला देतो ते तिला द्यायचं आहे तिचा मान सन्मान करायचं देवीचे कृपाशीर्वाद यामुळे तुम्हाला मिळतील दुर्गा सप्तशदीच्या पाठाचा हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि उद्यापन करण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट करावीच लागेल आणि जसं मी तुम्हाला सांगितलं जर तुमची काही अडचण आली असेल मासिक धर्म आलेला असेल तर तेवढे दिवस स्कीप करायचे आणि कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुमचे पाठ तुम्हाला पूर्ण करायचे आहेत जरी तुम्ही चौदा पाठाचा संकल्प केलेला असेल आणि नवरात्रीच्या काळामध्ये चौदा पाठ पूर्ण झालेले नसतील तर कोजागिरीपर्यंत तुम्ही ते चौदा पाठ रोज एक करून असे पूर्ण करायचे आणि कोजागिरीच्या दिवशी जर तुमचे चौदा पाठ पूर्ण झाले तर कोजागिरीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हवन करायचं आहे आणि अशा प्रकारे एक सव्वाश्ण स्त्री आणि एक कुमारिका घरी बोलावून त्यांचा मानसन्मान करायचं आणि जर तुमची कु कोजागिरी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पाठ पूर्ण झाले तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे घरी बोलावून यथाशक्ती मानसन्मान करू शकता कोजागिरी पौर्णिमा हा सुद्धा अतिशय शुभ दिवस आहे त्या दिवशी सुद्धा तुम्ही दुर्गा सप्ताशदीच्या पाठाची सांगता करू शकता ज्या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ पूर्ण केलेले आहेत त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हवन करावं लागतं पूर्णाच्या दिव्यांनी ग्रंथाची आणि देवीची आरती करायची आणि त्यानंतर अशा प्रकारे उद्यापन करायचं किंवा सांगता करायची आहे किंवा तुम्ही ज्या दिवशी शेवटचा पाठ करणार आहात त्या दिवशी तुम्ही हवन करून पूर्णाचे दिवे तयार करून कुलदेवीची आरती वगैरे करू शकता आणि दुसऱ्या दिवशी सांगता करू शकता आता त्यानंतर अष्टमीच्या दिवशी आपल्याला जो घरच्या घरी हवन करायचं आहे त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा होमकुंड लागणार आहे तर हा होमकुंड तुम्हाला कुठेही देवाचं सामान जिथे मिळतं तिथे मिळून जाईल पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची की होम कुंड, कुंड आणत असताना तो तांब्याचा आणावा किंवा मातीचा आणावा अशा प्रकारे जर्मनचा आणू नका कारण तांब्या पितळेमध्ये सकारात्मक ऊर्जा खेचण्याची शक्ती ही जास्त असते त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही तांब्याचंच हवनकुंड आणा किंवा तुम्ही तुमच्या घरात असलेलं तांब्याचं तामण ताम जे देवपूजेसाठी आपण वापरतो ते किंवा एखादं तांब्याचं घंगाळ असेल तर ता त्यामध्ये सुद्धा तुम्ही होम करू शकता किंवा तुम्ही एखादं मातीचं भांडं घेतलं तरी चालेल त्यामध्ये तुम्ही हा हवन करू शकता माझ्याकडे होमकुंड हे जर्मनचंच आहे पण आता मला माहिती नसल्यामुळे ते आणल्या गेलं पण आता मी लवकरच ते बदलणार आहे त्यानंतर तुम्हा तुम्हाला घरच्या घरी होम करण्यासाठी होमपुडा लागणार आहे ज्याला आपण हवन सामग्री म्हणतो हा होमपुडा तुम्हाला कुठेही देवाचं सामान जिथं मिळतं तिथं मिळून जाईल किंवा स्वामी समर्थ केंद्रातून सुद्धा तुम्ही हे हवन सामग्रीचं साहित्य आणू शकता त्याचबरोबर तुम्हाला ह्या सुद्धा लागणार आहेत समिधेशिवाय तुमचा हवन जे आहे घरातला होम तो पूर्ण होणार नाही या समिधा लागणार आहेत त्यासोबतच तुम्ही जर नारळ सोललेले असतील तर त्या नारळाच्या शेंड्यासुद्धा वापरू शकता यासोबतच आपल्याला त्या हवनपुड्यामध्ये मिक्स करण्यासाठी थोडेसे तांदूळ त्यानंतर साखर आणि पांढरे तीळ घ्यायचे आहे त्यासोबत आपल्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर ते तूप एका वाटीमध्ये घ्यायचं आहे तूप हे हवनासाठी अतिशय आवश्यक आहे तुमच्या घरामध्ये शुद्ध गाईचं तूप नसेल तर ते तुम्ही विकत आणा त्यानंतर हे सर्व साहित्य तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचं आहे शुद्ध गाईचं तूप घेतलेलं आहे हवन सामग्री किंवा होम पुडा आपण ज्याला म्हणतो ते घेतलेलं आहे पांढरे तीळ घेतलेले आहेत पांढरे तांदूळ घेतलेले आहेत समिधा घेतलेले आहेत हे सर्व साहित्य एका ताटामध्ये घ्यायचं त्यानंतर होमकुंड घ्यायचं आता माझ्याकडे मी सांगितल्याप्रमाणे चुकून माझ्याकडे हे होमकुंड आणल्या गेलं पण मी लवकरच ते बदलणार आहे तर होमकुंड ठेवण्यापूर्वी तुम्हाला त्या खाली एखादा चौरंग पाट किंवा एखादा वीट ठेवू शकता कारण खाली फरशी गरम होऊ शकते आता त्यावरती आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कारण कोणतीही सेवा करत असताना मग ती दिव्याची असेल किंवा हवन प्रज्वलित करायचं असेल तर त्याला आसन हे द्यावं लागतं तर तुम्ही अशा प्रकारे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्या वरती हे होमकुंड ठेवायचं त्यानंतर होमकुंडाला छान आपल्याला सजवायचं आहे फुलांच्या माळा लावू शकता फुलांनी होमकुंडाला सजवू शकता कारण देवीची अतिशय प्रिय आणि उच्च कोटीची सेवा आहे होमकुंडामध्ये बुडाला आपल्याला सगळ्यात आधी माती टाकायची आहे कारण सर्व साहित्य पेटवल्यानंतर होम हा कुंड हा खूप गरम होऊ शकतो त्यावरती आपल्याला गाईच्या गौऱ्या टाकायच्या आहेत त्यानंतर ज्या आपण समिधा आणलेल्या होत्या त्या समिधा टाकायच्या आहेत खाली माझ्या मिस्टरांनी पेपर टाकलेले आहेत कारण पेट घेण्यासाठी थोडेसे पेपर आपल्याला टाकावे लागते आणि अशा प्रकारे ही सर्व तयारी करायची घरातील सर्व सदस्यांनी मिळून जर हा होम केला तर त्याचे खूप शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात तसंही रविवार असल्याने सगळेजण घरीच असणार आहे त्यामुळे सर्वांनी मिळून जर तुम्ही हवन केलं तर अतिशय उत्तम आहे जर कोणाला वेळ नसेल तेवढा तर मग तुम्ही एकटीने किंवा बायकोंनी मिळून जरी हवन केला तरी चालेल या हवनामुळे घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होते वातावरणामध्ये शुद्धीकरण होतं आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये नवरात्रीचे नऊ दिवस देवी ही जागृत अवस्थेमध्ये आपल्या घरामध्ये वावरत असते तिच्या सेवा उपासना केल्यामुळे ती प्रसन्न होते तर ते होमपुड्यामधलं साहित्य एका बाउलमध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये पांढरे तांदूळ त्यानंतर तीळ हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आणि नव्याण्णव मंत्राचं पठन करत एकानी नवर्ण मंत्र म्हणायचा आहे बाकीच्यांनी स्वहा म्हणून सर्व साहित्य यामध्ये टाकायचं आहे आणि आणि जर, जर तुम्ही पाठात्मक हे हवन केलं तर अतिशय उत्तम राहील तुमचा एखादा पाठ बाकी असेल तर तुम्ही अशा प्रकारे हवन करत असताना तो पाठ करावा आणि एक, एक ओवी म्हणत म्हणजे ग्रंथामध्ये दिलेली ओवी म्हणत प्रत्येक ओवीच्या वेळेस स्वहा करत असा होम करायचा आहे आता हवन सामग्री जी आपण घेतलेली होती ती स्वाहा करत असताना आपण वापरलेली आहे आता त्यानंतर आपण शुद्ध गाईचं तूपसुद्धा घेतलेलं आहे जर तुम्ही पाठात्मक हवन केलेलं असेल म्हणजे दुर्गा सप्तशदीचा संपूर्ण पाठ करत हे हवन केलेलं असेल तर मग ती सगळी सामग्री आपल्याला त्यासाठी वापरायची आहे आणि जर तुम्ही फक्त नव्याण्णव मंत्राचा जप करत हे पाठ केलं तरी चालेल हरकत नाही दोन्हीही सेवा तितक्याच प्रभावी आहेत फक्त पाठात्मक हवन करायला तुम्हाला दोन तासाचा वेळ लागू शकतो आणि तेवढा वेळ तुम्हाला तो जो हवन आहे तो सुरू ठेवावा लागतो त्यासाठी पुरेसं तूप असेल पुरेसं साहित्य आहे ते तुम्हाला जवळ ठेवावं लागेल दुर्गा सप्तशतीचं पाठ करत हे हवन तुम्ही करणार असाल तर अशा वेळेस तुम्हाला सामग्रीही भरपूर जवळ ठेवावी लागेल म्हणजे जसं की समिधा असतील गाईच्या गौऱ्या असतील कारण हा हवन तेवढा वेळ सुरू राहील याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल बाहेर जसं मंदिरांमध्ये ज्यावेळेस हवन करतात ते तिथले हवन कुंड हे खूप मोठे असतात आणि मोठे असल्यामुळे ते बराच वेळ जळू शकतात पण आपल्या घरच्या घरी आपण हे हवन करणार आहोत आणि पाठात्मक जर आपण हवन करणार असाल तर मग अशा वेळेस आपल्याला बरंच साहित्य जवळ ठेवावं कारण हवन सुरू राहिला पाहिजे जोपर्यंत तुमचा दुर्गा सप्ताशदीचा पाठ पूर्ण होत नाही किंवा तुम्ही सरळ एकशे आठ वेळा नवार्ण मंत्राचं पठन करत हा हवन करू शकता त्या एकशे आठ वेळा नवार्ण मंत्र म्हणून झाल्यानंतर मग तुम्हाला शुद्ध गाईचं तूप सुद्धा या हवनामध्ये टाकायचं आहे हवन सामग्रीमध्ये असलेल्या घटकांमुळे वातावरणामध्ये शुद्धीकरण होते घरामधली नकारात्मकता दूर होते देवीचे कृपाशीर्वाद लाभतात शुद्ध गाईचं तूप या हवनामध्ये टाकल्यामुळे घरामधली सात्विकता वाटते आणि घरामध्ये पवित्र मंगलमय वातावरण तयार होतं त्यानंतर सगळ्यात शेवटी देवीचा आवडती गोष्ट आपल्याला या हवनामध्ये अर्पण करायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे आपल्याला खीर ही या हवनाला अर्पण करायची आहे याशिवाय तुमचा हवन पूर्ण होणार नाही खीर हा अष्टमीच्या होमचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि याशिवाय देवीला नैवेद्य पोचत नाही या दिवशी खिरीचा नैवेद्य हा आपल्याला देवीला दाखवायचा असतो तो आपल्याला हवनकुंडामध्ये टाकायचा असतो आणि हा अर्पण करत असताना नव्याण्णव मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आता त्यानंतर जोपर्यंत हा हवन सुरू राहील तोपर्यंत सुरू राहू द्यायचा त्यानंतर त्याची जी राख आहे ती तुम्हाला निर्माण माल्यामध्ये टाकायची आहे यामध्ये आपण देवीची सेवा केलेली आहे त्यामुळे तुमच्या घराच्या अंगणामध्ये झाडं असतील तर त्या झाडाच्या अवतीभोवती तुम्ही ही संपूर्ण राग टाकू शकता यामुळे तिथे असलेली नकारात्मकता दूर होईल वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही खूप खूप प्रभावी आणि देवीची आवडती सेवा आहे नवरात्रीमध्ये देवीचं तत्त्व जागृत असतं यामध्ये देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी प्रत्येकाने घरच्या घरी हवन करावं जरी तुम्ही दुर्गा सप्तशदीचे पाठ हे केंद्रामध्ये जाऊन किंवा इतर ठिकाणी जाऊन केले असतील तरी आपल्या आपल्या घरातले वास्तुदोष नाही स्वीकारण्यासाठी देवीचे कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी हवन अष्टमीच्या दिवशी प्रत्येकाने घरच्या घरी करावं अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ